पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर अफलातून फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते। मी तर म्हणेन 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या रोहनने, जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन। लेग ब्रेक बॉल, एक सुद्धा धाव नाही आहे, इथे डायरेक्ट हिट केलाय, क्या बात आहे। अनेक ऍक्शन खऱ्या अर्थाने काही सेकंदामध्ये पाहायला मिळाल्या। चला बॅटरकडे पाहायचं आहे, ऑफिशियल आणि खेळाडू फलंदाजाकडे पाहायचं आहे। सध्या व्यासपीठाची शोभा वाढवत असताना आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय महिषदादा पाटील त्यांच्या सोबतीला आहेत। या स्पर्धेचे आधारस्तंभ विष्णुदादा चिंदे साहेब, अर्जुनजी अधिकारी, सचिनजी गुडविंदे, रामजी ठाकरे, त्याचप्रमाणे इतर पाहुणे मंडळीसुद्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। सर्वांचं आम्ही कांदीकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। थोडीशी नक्कीच खेळाडूला दुखापत झालेली आहे, परंतु विकेटचं पतन झालंय त्या ठिकाणी। जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आणि नक्कीच दादांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाच्या वतीनं कुठल्याही प्रकारचा शुल्क घेतला नाही आहे। फ्री एंट्री टुर्नामेंट, 59 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि आज या स्पर्धेचा चौथा दिवस, उद्या या स्पर्धेचा नक्कीच शेवटचा दिवस असेल। आणि खास वैशिष्ट्य उद्या सर्व क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी आणि पाहुण्यांसाठी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या जेवणाची सोय केलेली आहे। अप्रतिम या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण, मीनाक्षी ग्रुप कांदली, त्याचप्रमाणे विष्णुदादा चेंदे, राहुलजी चेंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हा क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय। आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं। धन्यवाद योगेशजी पाटील सर। पहिले षटक मार्गस्थ आहे, खरतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे। एका बाजूला पाहिलं तर खालिंग आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम आहे दरम्यान या ठिकाणी भुईरगाव पडगा परिसर। आपण जर म्हटलं तर नक्कीच प्रसिद्ध ऍडव्होकेट सन्माननीय शशिकांत गोतारणे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल की आपण बासपटावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही कांदलीगर चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय। निश्चितच खूप साऱ्या मान्यवरांची मांदियाळी तुम्ही पाहताय, अनेक स्पर्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही पाहताय, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाची कोणत्याही प्रकारची एंट्री घेतलेली नाही आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रवेश आणि कोणत्याही प्रकारची शुल्क घेतलेली नाही आहे। ही महत्त्वाची गुणवैशिष्ट्यता या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे आणि याचा संपूर्ण श्रेय जाईल सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब, श्री मीनाक्षी ग्रुप आयोजित कांदळी, एसएम स्पोर्ट्स कांदळी, विष्णुदादा चंदे साहेब, रविदादा चंदे, त्याचबरोबर राहुलजी चंदे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, थँक्यू। आणि गोतांडे सरांच्या बद्दल आपण जर बोलायचं झालं तर नक्कीच अनेक पद त्यांच्याकडे आहेत। खानिवली सोसायटीचे नक्कीच ते विद्यमान चेअरमन आहेत आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुद्धा आहेत आणि प्रसिद्ध ऍडव्होकेट आहेत शशिकांत गोतांडे साहेबांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे। तुमचं विष्णुदादा चेंदे आणि राहुलजी चेंद्यांच्या वतीनं आम्ही कांदीकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। निश्चितच योगेशजी पाटील सर, मयूरजी जाधव साहेबांनी देखील खूप सारी मेहनत घेतलेली आहे, त्यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे। एवन जोडी, खरं तर राहुलजी चेंदे साहेब आणि मयूरजी जाधव, पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय या स्पर्धेची लोकप्रियता, मी तर म्हणेन स्वर्गाचा सतार दरवाजा उघडा ठेवावा आणि त्यामध्ये कोणी प्रवेश करावा याच अनुषंगाने विष्णुदादा आपण खऱ्या अर्थानं अनेक सारे मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे। मग हे क्षण विश्वमंगल बनलेत असं म्हणायला हरकत नाही आहे। शॉर्ट ऑफ बुडलेनचा बॉल आहे, इनफील्डला भेदलं नाही आहे, चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते, थ्रो मात्र खराब आहे आणि याचे पडसाद उमटतील धावपलकावर, बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप सीमारेषा पार, 1+4 धावा मिळतील या बॉलवर, 5 नशिबाचा पंजा। आणि दरम्यान या ठिकाणी महिषदादा पाटील साहेबांच्या सोबतीला तुम्ही जर पाहिले तर या ठिकाणी विजयजी वाकाडे, संजयजी विचारे, प्रदीपजी पवार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तुमचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय।
खेळपट्टीवर दोन खेळाडू खेळतायत, द प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार आणि सोबतीला फलंदाज प्रशांत। विवेक शेलार फुल टॉस बॉल आहे, बॅटर फिरली परंतु वेग पहा, खिलाड़ी को रनों के लिए हिरण भी बनना पड़ता है ना, धावावं लागतं आणि पाहता पाहता चित्त्याच्या चपळाईने धावलेत विवेक शेलार धावांसाठी, गावासाठी, नावासाठी, अम्मी कांदलीकर चषक 2023 साठी, या श्याम संध्येसाठी आणि खऱ्या अर्थाने आपल्या उपस्थितीसाठी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक सिंगल वेगाने कंप्लीट केली, एका सिंगल धावेच्या मदतीने धाव फलक सजलाय, धावा धावपळ करत असताना 7 धावा, स्वप्नांच्या पलीकडे धावलो मी मजबुरी आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही हा सावलीशी संवाद झाला आणि या संवाद खऱ्या अर्थाने वर्णनीय राहील यात शंका नाही आहे। अपार मेहनत, ऐश्वर्य संपन्नता, जिद्द, चिकाटी मेहनत आणि संघर्ष या चारही गोष्टी एसएम स्पोर्ट्स कांदलीकरांनी घेतलेल्या आहेत, म्हणून की काय हे फाउंडेशन सातत्याने मजबूत होताना पाहायला मिळतंय। 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे दरम्यान या ठिकाणी, ज्याच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, जसे आमचे अँटिनो लॉजिस्टिकचे मालक आदरणीय सुरेशजी शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आपलं अम्मी कांदलीकर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पावशिकाल या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन, अँटिनो लॉजिस्टिकचे मालक आदरणीय सुरेशभाई शेठ, तुमचं अम्मी कांदलीकर चषकामध्ये सन्माननीय विष्णुदादा चेंदे, सन्माननीय राहुलजी चेंदे आणि मीनाक्षी ग्रुप कांदली यांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद डीजे, दरम्यान या ठिकाणी पाहुण्याचं शुभागमन आणि लगेचच आपण मित्रांनो व्यासपीठकडे वळणार आहोत, कारण पाहुण्याचं शेड्यूल बिझी आहे, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त फटका प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारच्या बॅटमधून पाहिला आपल्याला। दरम्यान आपण या ठिकाणी सन्मान आणि या ठिकाणी संपन्न करूया, कारण पाहुण्याचा शेड्यूल बिझी आहे आणि पावशिकाल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहण्यामध्ये भिवंडी आय थिंक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक गरिबांचे कैवारी म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिला जातोय, आदरणीय महेश दादा पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया आणि हा सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विष्णुदादा चिंते साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेश दादा पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे। उबदार माची शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया। कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक महेश दादा पाटील यांना निकित आपण दिव्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांना आपण सन्मानित करतोय विष्णुदादा चिंते साहेबांच्या शुभ हस्ते। धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शुभात द्विगुणित केली त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया दादांच्या समेत आलेले त्यांचा मित्र परिवार सन्मान्य विजयजी वाकणारे यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं आणि हा सन्मान पुण्याचित आपण विष्णुदादा चिंते साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करूया। त्यानंतर पुढील आपण सन्मान करणार आहोत त्यांच्या समवेत सन्माननीय संजयजी विचारे साहेब आलेले आहेत, मी राहुलजी चेंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी विचारे साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान करणार आहोत। राहुलजी चेंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। आज पाहुण्यांची अगदी मांदियाली पाल आपल्याला पूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं व्यासपीठ अगदी फुलांसारख्या डिकीचा या ठिकाणी फुलून गेला। धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्चेता तुमचं सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो। लेट्स प्ले, पुन्हा जाऊया आपण मॅचकडे। थँक्यू। धन्यवाद महेशजी पाटील साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात, शतशः ऋण आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। महेश पाटीलचं गाजत या नाव, आमचे दादाचं गाजत या नाव, महेश पाटीलचं गाजत या नाव, आमचे दादाचं गाजत या नाव।
धावा संख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 13 धावा। यतेश देखील बाद झाले, शुभम देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाले, विवेक शेलार क्लीन बोर्ड झाले, अनिकेत देखील बाद झाले। खेळपट्टीवर आपण पाहू शकाल प्रशांत आणि स्वप्तीला फलंदाज जयवंत। फटका चांगला आहे का? होय, निश्चितच चांगला फटका अधिकारी पाहायला मिळतोय। चार धावा देऊन जाईल, हा आलाय खूप कालावधीनंतर चार चौकार। थँक्यू डीजे। खरतर एक सर सेनापती निघून गेला, त्यानंतरची सगळी जबाबदारी येणाऱ्या सर सेनापतींनी घ्यायची असते, हे काम इथे करावे लागेल। सर सेनापती पद भूषवावं लागतं आणि त्यानंतर संपूर्ण तुकडी किल्ल्यावर लढवावी लागते, चढवावी लागते, त्यानंतर पुन्हा एकदा भगव निशाण फडकवावं लागतं। ते काम खालिंग संघाच्या या जखमी शिलेदारांना करावंच लागेल। आपण पाहू शकाल फलंदाज जयवंतच्या बॅटमन आलाय हा पुन्हा एकदा धाव फलकाला संजीवनी प्रदान करणारा ब्रँडेड षटकार। जबाबदारी नावाची गोष्ट एकदा का तुम्ही प्यायलात तर मात्र तुम्ही थकणार नाही, थांबणार नाही। आणि पुन्हा एकदा जबाबदारी नावाचा आयुर्वेदिक टॉनिक प्यायलेला खेळाडू खेळपट्टीवर सज्ज आहे, बॅट्समन हेमंत। आणि हे दृश्य तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी, हेमंत हेमंत आणि हेमंत ट्रेडमार्क षटकार, लगाया दम, मिल गए मॅक्सिमम, ब्रँडेड सिक्स। थँक्यू डीजे। खरतर पुन्हा एकदा गडूळ पाण्यावर तुरटी फिरवावी आणि पाहता पाहता पाण्यामध्ये टाकलेलं नाणं स्पष्ट दिसावं, त्याच अनुषंगाने वाईट चणांवर कर्तृत्व नावाची तुरटी फिरवली गेली आणि सांगितलं तमाम खालिंग कराना, वी आर अ चॅम्पियन इन द क्रिकेट वर्ल्ड। बॅट्समन हेमंतच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास झळकतोय। बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय, धावसंख्या 6 ने फ्लाय झाली, स्कोर बोर्ड वर आमचे स्कोर देखील थांबणार नाही। लिहित असताना 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स। खरं तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल अँटेनो लॉजिस्टिक स्टँड त्या ठिकाणी सज्ज आहे आणि अँटेनो लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा सन्माननीय सुरेश भाई शेठ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल, जाऊ आपण मॅचच्या दिशेने। धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, धावपलकावर शेवटचे 6 बॉल। प्रयत्न जर केलाय, क्या बात आहे, क्रिकेटचा CLASS सक्सेस। बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन्स। थँक्यू डीजे। गेंदबाज बन गया कमजोर, बॅट्समन ने लगाया जोर, ए देखो आ गया 4, चौकार आलाय, संजीवनी झाली प्रदान। अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, रिवाचा प्रयत्न केलाय, मागील मॅच मध्ये अनुपस्थिती आणि आता मात्र उपस्थित असल्याची जाणीव सातत्याने करून देत असताना बॅट्समन हेमंत प्रशांत नावाचा खेळाडू पुन्हा एकदा थांबणार नाही। जर हेमंत चौकार ठोकत असेल तर माझी देखील वारावर वार पलटवार व्हायला हवी, ठोकला चौकार, इम्प्रोवाइजेशन स्ट्रोक 4। संध्याकाळचं वातावरण गोड गुलाबी हवा आणि या वातावरणामध्ये पुन्हा एकदा हे वातावरण गरम करण्याचं काम बॅट्समन प्रशांत आणि सोबतीला फलंदाज हेमंत नावाचा खेळाडू करतोय। पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने बॉल निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या कडे, थांबणार नाही। बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4-4-4 चौकार। थँक्यू डीजे। दुनिया नाही मानती कमजोरो को, दुनिया मानती है जोर दिखाने वाले को, आणि इथे मात्र आपल्या बॅट मधला जोर दाखवलाय, जबरदस्त बॅटिंग करताय बॅट्समन प्रशांत, संघाला आवश्यकता होती। हॅलो, पुन्हा एकदा ऑन साईडला सगळ्या दशा खराब करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा हा आलाय ब्रँडेड तडाखा षटकार। स्वभावात हाय रॉयल पणा, गतरणाचा हाय
खरतर असं म्हणतात ना की रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती ही कायमस्वरूपी सर्वश्रेष्ठ असतात। आणि याच मुख्य मंचावर गेल्या पहिल्या दिवसापासून A1 जोडी ज्या व्यक्तिमत्त्वांना सातत्याने नामूल्य करण्यात घ्यावी, फक्त नावापुरता नाही, फक्त माईक मध्ये नाव घ्यावं असं नाही आहे, पण ज्या दोन व्यक्तिमत्त्वांना सातत्याने अनेक सारी व्यक्तिमत्व जोडण्याचं काम आणि स्पर्धा श्रीमंत किंबहुना गर्भ श्रीमंत घेण्याचं काम ज्या A1 जोडीने केलं आहे ती A1 जोडी सातत्याने नामूल्य करणं गरजेचं आहे। सन्माननीय राहुलजी चेंदे साहेब आणि समवेत मयूरजी जाधव साहेब या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा शतशः ऋण व्यक्त करतोय आणि मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय। आजचा दिवस सोन्याचा, आजचा दिवस मोत्याचा आहे, आजच्या दिवसावर सोन्याचं ऊन पडले असं म्हणायला हरकत नाही आहे। आणि एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थाने SM स्पोर्ट्स कांदळी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून हे फाउंडेशन सातत्याने आपल्या नावाला साजसं करत आहे आणि आपल्या नावाचं कर्तृत्व सिद्ध केलंय। SM स्पोर्ट्स कांदळी त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। खऱ्या अर्थानं आपण दिलेलं प्रेम हे बिल्लासारखं आहे आणि ते प्रेम कालदाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवावं आणि जेव्हा जेव्हा गुलकंदाची बरणी खुलली जाईल ना त्याबरोबर प्रेम नावाची गोष्ट देखील त्यामध्ये चाकण्याचा आनंद हा मायेपेक्षा वेगळा नसेल यात शंका नाही आहे। शतशः ऋण व्यक्त करतोय। धावसंख्या पोहोचवलेली आहे 50 कंप्लीट होताना पाहायला मिळाली। धावसंख्या धावपालकावर 50 धावा या ठिकाणी लागत असताना पाहायला मिळत आहेत। विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला बनवायच्या तब्बल आणि तब्बल 51 धावा, 3 षटक 18 बॉल अर्थात 15 मिनिटे आणि सायंकाळ खऱ्या अर्थानं कठीण आहे, कर्तृत्वाने भरावी लागेल, सामदाम दंडभेद वापरायचा आहे आणि खऱ्या अर्थानं जिद्द चिकाटी मेहनत संघर्ष करावा लागेल। कोण जिंकेल हा सामना सांगणं कठीण आहे, पण संघर्ष वाट्याला आलाय आणि तो संघर्ष प्रतिस्पर्धी संघाला करावाच लागेल। निमित्त फक्त एक आहे, श्री मीनाक्षी ग्रुप आयोजित आम्ही कांदळीकर चषक 2023 पुन्हा एकदा शतशः ऋण व्यक्त करतोय। असं म्हणतात ना निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी त्या छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतोय। मला या ठिकाणी एक दिवस का होईना आपण बोलण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली असं वाटतं। आल्यानंतर प्रेमामध्ये पडावं, मायेमध्ये गुंतून जावं आणि उद्याचा दिवस जणू काय भेट द्यावी की काय, पण म्हणतात ना की 2 महिन्यापूर्वीपासूनचा जो उद्याचा शेड्यूल आहे तो थोडासा बिझी असल्या कारणानं आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतोय। योगीजी पाटील सर आपलं देखील मनपूर्वक आभार, चांगली व्यवस्था या संपूर्ण व्यवस्थापन समितीने केली आहे, वेळ कमी आहे, सामन्याला सुरुवात होईल, पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार। चला फिल्डिंग लावा आणि बॅटर देखील पाठवायचे आहेत। आभाराला भार कशाला, फुलांचा हार कशाला, हसऱ्या घराला दार कशाला, गोष्ट घरातल्या घरात राहू द्या, आम्हाला तुमच्या आणि तुम्हाला आमच्या सदैव हृदयात राहू द्या। थँक्यू सो मच, धन्यवाद। तर नक्कीच या ठिकाणी आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर आपण पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करूया। पाहू शकाल या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, अँटिनो लॉजिस्टिकचे मालक सर्वानीय सुरेशभाई शेठ आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित आपण करणार आहोत। आणि या सन्मान राहुलजी चंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सन्मान या ठिकाणी सुरेशभाई यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया। आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्या पुन्हा येणार, एवढी चांगल्या दर्जाची स्पर्धा आहे आणि नक्कीच त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत। राहुलजी चिंद्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया। विष्णुदादा चिंदे आणि राहुलजी चिंद्यांच्या शुभ हस्ते आपण सुरेशभाई शेड यांना मात्र या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय। पुढील आपण सन्मान करूया खानिवली सोसायटीचे चेअरमॅन, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख शिवसेना आणि एक उत्कृष्ट प्रसिद्ध ॲडव्होकेट सन्माननीय शशिकांत गोतारणे साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। राहुलजी चिंद्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो। त्यानंतर पुढील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया आदरणीय दीपकजी ठाकरे आमच्यामध्ये आलेले आहेत। मी रवीदादा चिंदे आपल्यास विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे। रवीदादा चिंदे हरकत नाही, राहुल चिंदे आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। दीपकजी ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। त्यानंतर विनायकजी सोनावणे आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। मी नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करेन विष्णुदादा चिंदे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते विनायकजी सोनावणे यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित आपण करणार आहोत। अतिशय या जबरदस्त फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरला
चिरला पाटवला दुर्गेश भुईरना चार धावांसाठी। ही मॅच नक्की जर जिंकायची असेल तर मात्र दुर्गेश भुईरला शेवटच्या षटापर्यंत मात्र खेळपट्टीवरती टिकून राहावं लागेल। आणि त्यानंतर पुढील जो सन्मान आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच आपली मधुर वाणीतून तुमच्यापर्यंत नक्कीच समर्थन पोहोचवलं आणि सर्वांना मंत्रमुग्ध केलं, व्हॉइस ऑफ शापूर रमेश शिंदे यांना आपण ठिकाणी सन्मानित करणार आहोत। आणि या सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विष्णुदादा शिंदे साहेबांना विनंती करतोय की समालोचक रमेश शिंदे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे। तर एकदा रमेश शिंदेसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण खूप अंतर कापून या स्पर्धेचे ते नक्कीच घटक राहिले आणि अतिशय चांगल्या प्रमाणे समालोचन तुमच्यापर्यंत नक्की त्यांनी पोहोचवला आणि त्यांना आपण दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत। आणि मी नक्कीच रमेश शिंदेना विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही नक्की शापूर तालुक्याला बिलॉंग करताय, परंतु नक्की ही स्पर्धा जी आपण पाहिली विनामूल्य स्पर्धा आणि ही स्पर्धा तुम्ही कशी एन्जॉय केली आणि नक्की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दोन शब्दानं नक्कीच आपण मनोगत व्यक्त करावं। हॅलो, खरंतर संपूर्ण दिवस बोलल्यानंतर संध्याकाळी काय बोलावं हा प्रश्न आहे, पण बोलणं गरजेचं आहे ना। आजपर्यंत म्हणजे त्रिशूल सरांना माहिती आहे, गेल्या वर्षी मी 180 दिवस कंटिन्यू बोलत होतो, 180 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ, पण यावर्षी थोडंसं स्किप केलं आहे। पण त्रिशूल सरांचा काल एक फोन आला, त्यांचा फोन आणि त्याच्या संलग्न विष्णुदादा चंदे साहेबांचं नाव, म्हणजे इंद्रानं बोलवाने गंधर्वानं धावत धावत यावं याच अनुषंगाने इथपर्यंत येणं झालं। आल्यानंतर खूप सारं प्रेम आणि एक विलक्षण गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून सर खरी अनुभवली। अनेक स्पर्धा चालू आहेत, खरंतर काय काय त्या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे, पण देण्यापूर्वी पहिल्यांदा घेतलं जात आहे। पण ही एकमेव स्पर्धा अशी आहे की इथे कोणत्याही प्रकारची प्रवेश फी शुल्क नाही आहे, यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या तर खूप बरं होईल। एकसुद्धा ही स्पर्धा अशी आहे की प्रवेश शुल्क कोणत्याही संघाच्या वतीनं स्वीकारलेलं नाही आहे, म्हणजे फक्त आणि फक्त माणसं जोडण्याचं काम सन्माननीय विष्णुदादा चंदे साहेब असतील, त्याचबरोबर राहुलजी चंदे, रवीदादा चंदे असतील, SM स्पोर्ट्स कांदळी, त्याचबरोबर श्री मीनाक्षी ग्रुप, हा सगळ्याचे सगळा फाउंडेशन असेल, या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे। त्रिशूल सरांचा देखील आभार आणि योगेश पाटील एक चांगला मित्र आजच्या दिवसामध्ये भेटला, चांगले स्कोरर, व्यवस्थापन समिती आणि त्याचबरोबर आमचे जाधव बंधू देखील माझ्यासोबत दुपारचं भोजन देखील झालं आणि वारंवार माझं त्यांच्या घरी जाणं येणं असतं, प्रवचन, व्याख्यान, अँकरिंग। पण आज हे कॉमेडीचं क्षेत्र आहे, प्रेम भिल्लासारखं आहे, म्हणजे मातीमध्ये उगून मेघापर्यंत पोहोचलेलं आहे। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आहे आणि पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे। थांबतो, थँक्यू सो मच, धन्यवाद। तर नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आव्हान आहे 51 धावांचं, टॉप 5 प्रवेश करण्यासाठी जय महाराष्ट्र भोरगा संघासमोर। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहिली आपण 14, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज। दरम्यान अँटिनो लॉजिस्टिकचे मालक सर्वांनी सुरेशभाई शेट यांचं मात्र नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना एक चांगलं योगदान त्यांचं या स्पर्धेला लाभलेलं आहे। धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। पहिल्या षटकामध्ये जबरदस्त या ठिकाणी दोन्ही संघाच्या वतीने आपण खेळ पाहिलं, विवेक शेलार आणि पहिल्या षटक हाताळला, त्यांनी धाबा खर्च केला 14। दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज यतीश शेलार, त्याच्यासमोर आहे ऋषिकेश भुईर। पहिल्या विकेटचं पतन होताना पाहिलं आपण दुर्गेश, इथे मात्र बाद झाला, इथे मात्र लाईन पाहावी लागेल, अगदी जी वाईट लाईन आहे त्या लाईनवर मात्र एक चेंडू ट्राबल झाला आणि योग्य निर्णय पंचाच्या वतीने पाहिलं आपण डॉट चेंडूने इथे मात्र षटकाला सुरुवात केली। मी या खेळाडू कक्षामध्ये विनंती करतो की आपण थोडंसं खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसायचं आहे। डॉट चिन्हने मात्र सुरुवात केली, आजचा दिवस पाहिला तर गोलंदाजीमध्ये पुढे यतीश शेलारने गाजवला, ओहो पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी तुम्हाला मोठ्या फटक्यांची नक्कीच आवश्यकता आहे, मोठ्या बाकलीचा तुम्हाला वापर करावा लागेल, गॅप सिलेक्शन चांगले करावं लागतील। आणि तसंही मात्र पाहिलं ऋषिकेश भुईर एक क्लासिकल खेळाडू आहे, त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला क्लासिकल फटके नक्कीच पाहायला मिळत असतात, परंतु या ठिकाणी थोडंसं चान्स पडतोय। सलगचा हा दुसरा चेंडू डॉट तो खेळत असताना
सलामी लाला होता त्याचे बाट मध्ये आतापर्यंत एकच धाव पाळली आपण पर ही धाव पुरेशी नाही आहे काय खेळ आज सरस्वती स्पोर्ट खाली संघाने प्रस्थापित केलाय जसं वाटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये मात्र कुठे शिवशक्ती खुपशे संघाच्या विरुद्ध संघ मात्र नक्कीच अडचणीमध्ये ढासला आहे परंतु तिथून मात्र नक्की त्यांनी जी उंच भरार घेतली ती आता मात्र नक्कीच उंच भरारी मात्र अटकणी खाली येण्याचं नाव घेत नाही आहे जबरदस्त प्ले ऑफ द रिक्स अगदी मनगडी फटक्याचा वापर केला ऋषिकेश चिल्लो पाटोला मिडविकेटच्या बाहेर सहा धाबांसाठी अशाच फटक्यांचा तुम्हाला नक्कीच इथे प्रयत्न करावा लागेल धावसंख्या पोचते या 6-20 या आकड्यावर अजूनही विजयासाठी 31 धाबांची गरज चेंडू शिल्लक आहे ते पूर्ण 9 चेंडू आणि 31ची गरज धाबा होऊ शकतात प्रयत्न तुम्हाला करावा लागतील उलटा चेंडू आहे टर्न केला अगदी ऑन साईडला फिल्डर तिथे सज्ज आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली एका धाबेवरती मात्र समाधानी राहावं लागेल एकवीस वरती मात्र धावसंख्या पोचते 8 चेंडू शिल्लक 8 चेंडू मध्ये विजयासाठी आता मात्र 30 धाबांची गरज स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय रोहन भोईर आहे तिसऱ्या क्रमांकावर आला बॅटिंग करण्यासाठी उद्या एकूण 9 संघ आहेत लक्ष असू द्या पहिला सामना असेल श्री मीनाक्षी स्पोर्ट कांदली बी विरुद्ध तलवली उद्या सुद्धा तुम्हाला तलवलीचा संघ इन एक्शन मध्ये पाहायला मिळेल फटक्या हवेत केला शुभम चेंडूच्या खाली शुभ कार्य करत असताना टिपला जाईल आणि समाप्त होतोय रोहन भोईरचा खेळ उद्या ढोलेपाडा विरुद्ध जयदुर्गा चिंबीपाडा हा दुसरा सामना असेल त्यानंतर सचिन गोडविंदे स्फोट आणि विरुद्ध जय हनुमान दलेपाडा त्यानंतर चौथा सामना असेल शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध कलंबोली बी आणि तुम्हाला SM कांदली सी संघ सुद्धा मात्र दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे कारण त्यांना पुढील पहिल्या फेरीमध्ये निकित पुढे साल देण्यात आलेली आहे तर उद्याचा शेड्यूल तुम्हाला अशा प्रमाणे पाहायला मिळेल तर प्रथमतः SM कांदली बी आणि तलवली संघानं उद्या टिक पावणे 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे 9 वाजता आपण उद्याच्या खेळाला सुरुवात करू कारण उद्या जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे निरोप देणारा दिवस आहे सुपर संडे आहे कुठला संघ ही स्पर्धा जिंकेल सेमी फायनल चॅम्पियन कुठला संघ असेल मेगा फायनल तुम्हाला नक्कीच उद्या सर्व काही पाहायला मिळेल पाहायला विसरू नका आम्ही कांदलीकरचे शक 2023 आणि चांगल्या षटकाची मात्र समाप्ती यतीश शेलारच्या वतीने पाहायला मिळाली एका षटकात त्याने स्पेल हाताळला 7 धाबा करते गेले आणि आज पूर्ण दिवसाचा विचार केला तर 11 विकेट यतीश शेलारने मात्र प्राप्त केले धन्यवाद रमेश शिंदे आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेचा आपण घटक राहिलं त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते धावफलक्यावरती 21 आणि शेवटच्या चेंडू षटकाचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 30 धाबींची गरज तब्बल 5 षटकार तुम्हाला नक्कीच ठोकायचे आहेत 6 चेंडूंमध्ये दरम्यान या ठिकाणी अजून एक मुलाचं सहकार्य खास वावेघर वरून या स्पर्धेला नक्कीच सहकारी करण्यासाठी मिस्टर प्रतीक शेलार उर्फ छोटू यांचं नक्कीच या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो 5 षटकारांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकांमध्ये पहिला चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी उंच बॅकलिपच्या माध्यमातून नक्की फटक्या सजवला परंतु व चेंडूला उंची जास्त मिळाली चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती आली सिंगल धाव म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी 29ची गरज चमत्कार करावा लागेल परेश भोईरला ज्या परेश भोईरीनं पहिल्या डावामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकार ठोकले होते त्याप्रमाणे तुम्हाला इथे मात्र बॅटिंग करावं लागेल सामना संपला नाहीये परेश भोईर सांगतोय अभिबी परेश भोईर जिंदा आहे डरो मत यारो मै होणा आलाय षटकार 5 चेंडूमध्ये 29ची आवश्यकता होती आता मात्र 4 चेंडूमध्ये 23ची गरज आहे 4 चेंडूंमध्ये 4 षटकार तुम्हाला ठोकावं लागतील हा सामना जिंकायचा असेल तर परंतु आज भुईरगाव संघासुद्धा मी कौतुक करेन ज्याप्रमाणे त्यांनी आज पूर्ण दिवसभर खेळ इथे या ठिकाणी प्रस्थापित केला आज एकूण 12 संघ होते 12 संघातून आज 2 संघ निवडले आणि या 2 संघामध्ये बक्षीस पात्र फेरीतील तुम्हाला ही मॅच पाहायला मिळते खाळिंग विरुद्ध भुईरगाव
निखिल पुन्हा एकदा हो इथे मात्र ही लेंथ चांगली अगदी जमिनीच्या माध्यमातून मात्र निखिल हा चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला फाईन बाउंड्रीच्या दिशेनं एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि आता मात्र या स्पर्धेच्या धाव तिथे मात्र कंप्लीट केली नाहीये म्हणजे सर्वच चेंडूचा मात्र निखिल सामना या ठिकाणी परेश भुईर करण्याचा प्रयत्न करतोय आणि आय थिंक फलंदाज धावतीच्या स्वरूपात त्या ठिकाणी मात्र बाद झालाय ऋषिकेश म्हणजे विजयाचा जो सुगंध आहे तो आता मात्र या स्पर्धेतून अगदी थेट खालिंग गावापर्यंत निखिल पोहोचला असावा ज्या अनुषंगाने आज सरस्वती स्पर्धा खालिंग संघ सरस्वती मातेचा निखिल आशीर्वाद घेऊन या स्पर्धेमध्ये उतरला आणि काय जबरदस्त खेळ त्याने प्रस्थापित केला खास करून प्रशांत शेलारचं मी कौतुक करेन कारण ज्या अगोदर पाहिले तर प्रशांत काही कारणास उपस्थित नव्हता परंतु महत्वाच्या मॅच मध्ये प्रशांत आला आणि 25 धावांची तुफानी केली त्याने साकारली त्यानंतर हेमंत हेमंत बद्दल जर बोलायचं झालं तर नक्कीच भरपूर काही घटना घडल्या या स्पर्धेच्या माध्यमातून असं वाटलं होतं की मात्र हेमंत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच खेळून जाईल परंतु काहीतरी काही कारणास्तव मात्र त्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळता आला नाहीये आणि त्यानंतर सरस्वती स्पर्धा खालिंग संघात त्याने प्रतिनिधित्व केलं आणि काय जबरदस्त बॅटिंग त्याने मात्र या ठिकाणी सादर केली आणि आज निखित विजयाची माल अगदी या सरस्वती स्पर्धा खालिंग संघाच्या गळ्यामध्ये पडेल त्यात काही शंका नाहीये चांगला चेंडू आणि या ठिकाणी पाहू शकाल अजूनही प्रयत्न करतो विवेक शेलार की इथून एखादी विकेट कशा रीतीने प्राप्त करता येईल त्यानंतर निखिलचं कौतुक करेन काय जबरदस्त त्याने स्पेल हाताळला आज पूर्ण दिवसाचा खेळ पाहिला तर खास करून विकी स्पोर कुकच्या संघाच्या विरोधात मॅच विनिंग गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाली फटका हवेत केलाय आणि टिपला त्या ठिकाणी मात्र झेल आणि समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय सरस्वती स्पोर्ट खालिक संघानं टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करणारा हा चौथा संघ ठरला आहे आणि नक्कीच आपण देऊया सामनावरचा पुरस्कार ज्याने एंट्री केली लेट परंतु थेट ज्याचं नाव आहे हेमंत ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द डे ज्याने या मैदानावरती या फलंदाजांचा बोलबाला राहिला परंतु कुठे न खचत असताना पूर्ण दिवसाच्या खेळामध्ये त्याने विकेट्स प्राप्त केले 11 धावा जोडल्या पूर्ण दिवसभरामध्ये 20 त्याचं नाव आहे यतीश शेलार चला हस्तांदोलन केल्यानंतर तुम्हाला मैदान सोडायचं आहे आपण हस्तांदोलन